मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुठली खास रेसिपी बनवतोय त्याचं नाव आणि साहित्य आपण बघूया. दीप अमावास्या, आणि दीप अमावास्येला आपण आपल्या घरातील सर्व जितके दिवे असतात ते दिवे आपण स्वच्छ करून त्यांची पूजा करतो. आणि त्या पूजेसाठी आपण जे दिवे लावतो ते दिवे आपण कणकेचे दिवे करतो. तर हे कणकेचे दिवे कसे बनवतात ते आज आपण बघणार आहोत. आणि त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ एक मोठा बाऊल घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे, तूप, त्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे, चवीनुसार मीठ आणि वेलची पूड घेतलेली आहे. सर्वात प्रथम हे पातेलं आता गरम करत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. आणि पाण्यामध्ये आपण पाणी जरा गरम होऊ द्यायचं आणि आपण गूळ विरघळून घेणार आहोत. पाक नाही करायचा, फक्त विरघळवायचा आहे गूळ. आपण हा गूळ विरघळवून घेऊया. गूळ आपला विरघळलेला आहे. आता आपण गॅस मी बंद करते आणि हे पाणी आपण थंड करून घेणार आहोत. आता आपण गव्हाचं कणिक घेणार आहोत. थोडंसं मीठ घालणार. वेलची पूड घालूया थोडीशी. आणि तूप घालणार. साजूक तूप घालायचं एक चमचा. आणि हे गुळाचं पाणी आपण थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये घालणार आणि घट्ट गोळा बनवून घेऊ आपण ह्याचा. तर बघा, आपण एक घट्ट कणिक मळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता एवढे घट्ट असायला पाहिजे. आणि 10 ते 15 मिनटं आपण ह्याला झाकून ठेवून देणार आहोत. 1-6 मिनटं आपण ह्याला झाकून ठेवलं. आता आपण थोडंसं मळून घेऊया ह्याला. मऊ करून घ्यायचं आणि मग एक गोळा घ्यायचा. मस्त गोळा करून घ्यायचा. आणि उकडीचे मोदक कसे करतात तसं गोल करायचं. थोडं जाड नाही ठेवायचं, पातळच करायचं, कारण ते आपल्याला वाफवायचे आहे. असं झाल्यानंतर हे जे आहे ते एकत्र करायचं आणि हा व्यवस्थित आपला दिवा तयार आहे. असे आपण दिवे बनवून घेऊया. आपण 9 दिवे बनवून झालेले आहे. आता आपण त्याला वाफवून घेणार आहोत. स्टीमर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी केळीचं पान ठेवलं आहे, त्याला थोडंसं तुपाचा हात लावला आहे. आता आपण ह्याला व्यवस्थित ठेवून घेऊ. चिकटले नाही पाहिजे, ते एकमेकांना चिकटतात वाफवले की, त्यामुळे थोडं अंतरावरच ठेवायची. पाणी आपलं उकळलेलं आहे. आता आपण हे दिवे स्टीम करायला ठेवूया आणि 10 मिनटं त्याला वाफवून घेऊया. 10 मिनटं आपण ह्याला वाफवून घेतलेले आहेत. आता आपले दिवे वाफवून झालेले आहेत. मी गॅस बंद करते आणि थंड करून घेते. कणकेचे दिवे आपले तयार झालेले आहेत आणि आपण आता दिव्यांची पूजा केलेली आहे. त्याच्यात तूप घालून ते दिवे आपण जळवलेले आहेत. तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे आपण उद्यापासून श्रावणाचं स्वागत करूया. हे कणकेचे दिवे प्रसाद म्हणून तुम्ही वाटू शकता किंवा गव्हाचं खीर आहे इथे, ह्या गव्हाच्या खिरेबरोबर खाऊ शकता.
माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, तुम्ही शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.